मी तुला काही काही गोष्टी दाखवणार आहे, तू मला फक्त सांगशील त्या गोष्टी तू खेळल्या, तू एन्जॉय केल्या, तुला त्या माहिती आहेत का? पहिलं हे काय? गाडी आणि त्याच्या मागे नाही, पण ती कार कोणती आहे? राजकारणी कार. अम्बॅसिटर आहे बाई तुम्ही. राजकारणी कार बरोबर बोलली पण ती. हा खूप फेमस कार्टून आहे आमच्या वेळेचा. ही मॅन माहिती आहे आजकालच्या मुलांना? ही मॅन. अगं ओळख ओळख, मी हिंद देते, यांचे मूवी लागतात मराठीत आपल्याकडे भरपूर. मामा बोलतात त्यांना. चेहरा पाहिलाय पण खरंच नाव नाही माहिती. अशोक सराफ. ही आपली मम्मी पण अलाव करते आपल्याला खाण्यासाठी. बडीशोप आहे का? येस काकू, गोड बडीशोप आहे. तिला देत जा, चांगली असते. मी खूप खाल्लेला म्हणजे मी अजूनही खाते. सो अजून एक गोष्ट जी आम्ही शाळेत करायचो, ती तुझ्या वेळी आता तू तुझ्या इथे कशी करतेस मला सांग. लेक्चर सुरू आहे, मॅम खूप शिकवत आहेत, आणि तुला तुझ्या मैत्रिणीकडनं पेन किंवा पेन्सिल घ्यायची आहे किंवा काही घ्यायचं आहे, पण ती तुझ्या बाजूला नाही बसली आहे, ती जरा कुठेतरी बाजूला बसली आहे. ते आपलं तुमच्याकडे का चेंज करायचे बेस्ट फ्रेंड्सना? आमच्याकडे खूप व्हायचं. तर ते कसं म्हणजे तू मग तिला बोलवायची कशी आता मॅम शिकवत असतील तर? मी युजली करत नाही, पण माझ्या क्लासमधली ही कॉमन ट्रिक आहे. आपली जर मैत्रीण किंवा मित्र असं आजूबाजूला कुठे असेल तर खाली बघायचं आणि खोकायचं असे ठरलेले असायचे पाच. एक म्हटलं की हा मित्राला बोलवायला, अह केलं की हा, अह केलं की हा, असं पाच सहा असायचे किंवा जेवढे हवे तेवढे. तेवढ्या नंबरचं केल्यावर तो मित्र बघायचा आणि मग ॲक्शन करायची. पेन हवा असेल तर असं. वा वा, ही खूप सिन्सिअर आहे बाबा. हिच्या वेळी मी थोडीशी तरी पाहिजे होती असं मला आता फार फील होत आहे. पण तुला इतकं माहिती आहे म्हणजे तू एकदा तरी हे केलंयस? नाही खरंच नाही केलंय. मग तुला कसं माहिती? आजूबाजूला सगळे करतात. म्हणजे तू लेक्चरला लक्ष नाही देत. बघा, ही लेक्चरमध्ये लक्ष देत नाही. ओके, आपण खेळतो खाली. म्हणजे आमच्या वेळी आम्ही प्रचंड खेळायचो. आताच्या जनरेशनचं हे दुःख नाही की ते खूप कमी खेळतात. त्यांना ग्राउंड वगैरेवर खेळण्याची थोडीशी अलर्जी असते, बिकॉज त्यांना मोबाईलमध्ये खेळायला फार आवडतं. तर आम्ही बोलतात ना डाय घ्यायची असायची. तर आता काय करतात, डाय कशी घेतात तुम्ही जर तुम्ही खेळत असाल? जेवढे हात असतील ॲटलीस्ट तीन किंवा चार हवे ते असे ठेवायचे. ओके ठेव. ओके, आणि मग असं सूट करायचं. सूट असं, मग एकाने एक असं असं होतं ना. माझी मेजॉरिटी असते, सॉरी जी मायनॉरिटी असते ती सूट होते, आणि मग परत उरलेली मेजॉरिटी मायनॉरिटी असं करत करत एक माणूस उरतो. ओके, मग त्याच्याबरोबर काही गाणं वगैरे पण असतं का? म्हणजे आमचं नाही अक्कड बक्कड बम बेबो असं असायचं? नाही, आता जर पाच जण असतील तर पाच सात दोन किंवा चार जण असतील तर चौघात एक. चार दोघांमध्ये कसं खेळणार माहिती ना, पण तुम्ही ऍडजस्ट करून बघा. चौघात एक. यस, हा हात, हा हात, एक दो तीन. अरे हा सॉरी, हात सुटली, तू सुटली. ओके, म्हणजे नेक्स्ट टाइम मला लोक घेतील खेळायला. मी तुझी छोटी झाली की मलाही खेळायचं आहे. सो थँक्यू सो मच, तू आलीस आणि मला हे काय ते शिकवलं जे मी प्रयत्न करीन घरी जाऊन कोणाबरोबर तरी ट्राय करायचा. थँक्यू सो मच. थँक्यू.